वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्याला अधिक कडक निर्बंध आणि कडक लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। जिल्हाधिकारी वाशिम यांनी जे नवीन आदेश लॉकडाऊनच्या अनुषंगाने पारित केलेले आहेत त्याची कडक अंमलबजावणी जिल्हावासियांनी करावी अशी पालकमंत्री या नात्याने मी सर्व वाशिम जिल्हावासियांना नम्र विनंती करत आहे। हा आदेश किंवा ही कडक अंमलबजावणी किंवा ही कडक निर्बंध हे खुशीने काय प्रशासन लावत नाही, परंतु वाढणारी रुग्णसंख्या पाहता ही रुग्णसंख्या आटोपात येणं, ही रुग्णसंख्या थांबणं, वाढ थांबणं याच्या करताचा एक उपाय चांगला म्हणजे हे लॉकडाऊन आहे। त्यामुळं आपण ही कडक लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे। मी वाशिम जिल्हावासियांना, जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने पुन्हा नम्र विनंती करतो, आवाहन करतो की प्रशासनानं आपल्यावर दिलेल्या आदेशाचं किंवा निर्गमित केलेल्या आदेशाचं आपण काटेकोरपणे अंमलबजावणी करून प्रशासनाला सहकार्य करावं आणि ही रुग्णवाढ एकदा आटोक्यात आल्यानंतर हळूहळू आपल्याला इतर ज्या सुविधा लोकांच्या आहेत, नागरिकांच्या आहेत, जनतेच्या आहेत, त्या कशा सुरळीत करता येतील याच्यासाठी सुद्धा प्रशासनाचं निश्चितपणाने लक्ष राहील। परंतु आता लागू असणाऱ्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सर्व जिल्हावासियांनी करावी अशी पुन्हा पुन्हा मी आपणा सर्वांना नम्र विनंती करत आहे।